विद्यार्थी मित्र हो, नमस्कार। आपण अभ्यासत आहोत राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 5, समकालीन भारत सुशासन। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील प्रशासकीय सुधारणाच्या अंतर्गत ई प्रशासनाच्या उद्दिष्टांचे 6 स्तंभ याचे अध्ययन केले। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील विशेष संस्थात्मक यंत्रणा यांचा अभ्यास आपण करणार आहोत। यामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठींचा आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमातींसाठीचा आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग या विशेष संस्थात्मक यंत्रणेचा किंवा आयोगाचा अभ्यास आपण करणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, सुशासनाचे फायदे समाजातील सर्व घटकांना मिळायला हवेत। ते कोण एका विशिष्ट वर्गाला किंवा एका विशिष्ट जातीला किंवा विशिष्ट धर्माला मिळायला नाही पाहिजेत। समाजातील काही दुर्बल घटकांसाठी संविधानामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वरूपाच्या संरक्षक तरतुदी केलेल्या आहेत। शासनाने या संरक्षक तरतुदीशिवाय समाजातील विविध घटकांचे हक्क जपण्याच्या दृष्टीने काही आयोगांची निर्मिती केलेली आहे आणि त्यातील हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 आयोग पाहणार आहोत। एकूण 8 आयोगाचा अभ्यास आपल्याला देण्यात आलेला आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा संविधानामध्ये दुर्बल वर्गांसंबंधी विशेष तरतुदी कलम 330 ते कलम 342 यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। यामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग व राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अनुक्रमे कलम 338, 338 क आणि 340 या कलमांद्वारे स्थापन करण्यात आलेले आहेत। सुरुवात करूयात पहिल्या आयोगाला, राष्ट्रीय अनुसूचित जातींसाठीचा आयोग। हा आयोग अनुसूचित जातींसाठीच्या संवैधानिक संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो। अनुसूचित जातींना अधिकारापासून वंचित ठेवले गेले असेल तर अशा प्रकरणाची चौकशी करतो। म्हणजे घटनेने आपल्याला सर्वांना अधिकार दिले, पण तरी देखील जे दुर्बल घटक आहेत त्या घटकांच्या उन्नतीसाठी, त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार निवारण करण्यासाठी विशेष अशा घटनात्मक तरतुदी किंवा घटनात्मक यंत्रणा निर्माण करून, आयोग निर्माण करून त्या त्या समाजातील लोकांच्या उन्नतीसाठी हे आयोग काम करत असतात। अनुसूचित जातींना म्हणजेच SC या वर्गाला जर अधिकारापासून कोणी वंचित ठेवले गेले असेल तर अशा प्रकरणाची चौकशी करण्याचा काम हा आयोग करत असतो। या आयोगाचे हे सिम्बॉल आहे, हे प्रतीक आहे, नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड कास्ट। या आयोगाची स्थापना 1978 झाली होती, मात्र तेव्हा SC आणि ST या दोन्हीही समुदायाचा एकच आयोग होता, पण तो फेब्रुवारी 2004 हे दोन्हीही आयोग एकमेकापासून स्वतंत्र बनवण्यात आले आणि त्यांचं व्यवस्थापन स्वतंत्र झालं। या आयोगामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष व 3 इतर सदस्य अशी रचना या आयोगाची असते। त्यानंतरचा दुसरा आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमातींसाठीचा आयोग, ज्याला आपण ST आयोग असं म्हणू, ST समुदायासाठीचा काम करणारा आयोग। हा आयोग संविधानाने हमी दिलेल्या संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो। प्रामुख्याने अनुसूचित जमातींसाठीचे अधिकार हिरावून घेतल्या गेलेल्या प्रकरणाची चौकशी या आयोगामार्फत केली जात असते। म्हणजे त्या समाजाच्या हितासाठी, त्या समाजावर होणारे अन्याय निवारण करण्यासाठी हे आयोग स्थापन करण्यात आलेले आहेत। हा आहे नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड ट्राईब्स, म्हणजे ST समुदायासाठी, समाजासाठी असलेला हा आयोग। या आयोगाची स्थापना मी यापूर्वी सांगितलं होतं की 1978 झाली होती, मात्र ते पूर्वी एकत्र होते आणि
हे दोन जे स्वतंत्र झाले ते वर्ष आहे फेब्रुवारी 2004, आणि तेव्हापासून एस सीसाठी स्वतंत्र आयोग आणि एस टीसाठी स्वतंत्र आयोग असे दोन हे आयोग निर्माण केले गेले. याच्यामध्ये देखील अध्यक्ष, उपाध्यक्ष व 3 सदस्य अशा प्रकारचे मिळून ही आयोगाची रचना बनत असते. तिसरा आयोग राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. संविधानाने हमी दिलेल्या जीविताचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, समता आणि प्रतिष्ठेच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सदर आयोग काम करत असतो. आता आपल्याला प्रत्येकालाच घटनेने अधिकार दिले, घटनेने कर्तव्ये दिली, तरी देखील आपल्यावर एक मानव म्हणून, एक व्यक्ती म्हणून अन्याय अत्याचार होत असतील तर हा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग त्या संदर्भात काम करत असतो. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हा एका विशिष्ट जातीसाठी किंवा समाजासाठी किंवा वर्गासाठी निर्माण झालेला नाही, तर हा भारतातील संपूर्ण मानवजातीसाठी, मग ती स्त्री असेल, पुरुष असेल किंवा बालकं असतील, मागासलेले असतील, पुढारलेले असतील, या सगळ्यांसाठी, ती भारतातील संपूर्ण मानवजातीसाठी हा आयोग काम करत असतो. नागरिकांचे, व्यक्तींचे हक्क कसे सुरक्षित राहतील हे पाहण्याचं काम हा आयोग करत असतो. हे आहे राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे सिम्बॉल. या आयोगाची स्थापना 1993 साली झाली. याच्यामध्ये 1 अध्यक्ष आणि 4 सदस्य असे मिळून या आयोगाचं कामकाज चालवलं जातं. त्यानंतरचा आयोग राष्ट्रीय महिला आयोग. सदर आयोगाची स्थापना महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासास चालना देण्यासाठी केलेली आहे. देशातील 25% इतपत महिलांची संख्या आणि या महिलांवर होणारे अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचे निवारण करण्यासाठी हा महिला आयोग काम करत असतो. महिला आयोगाची स्थापना ही जानेवारी 1992 झाली आणि 1 अध्यक्ष आणि 5 इतर सदस्य अशी मिळून या महिला आयोगाची रचना पूर्ण होते. महिला आयोग फक्त महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार निवारण करण्यासाठीच प्रयत्न करत असतो. महिला जरी या देशाची पंतप्रधान झालेली आहे, जरी या देशाची राष्ट्रपती बनलेली आहे, तरी देखील भारतातील बहुसंख्य महिलांचा वर्ग हा दुर्बल घटक म्हणून ओळखला जातो, आणि म्हणून त्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी, त्यांच्यावर आणखीन अन्याय होऊ नये, ते आणखीन दुर्बल बनू नयेत, म्हणून अशा प्रकारचा महिला आयोग त्यांच्या बाजूनं काम करण्यासाठी प्रयत्न करतो. आज आपण भारतातील विशेष संस्थात्मक यंत्रणा यामध्ये या 4 आयोगांचा थोडक्यात अभ्यास केला. हे जसे राष्ट्रीय पातळीवरील आयोग आहेत, तसे प्रत्येक घटक राज्याच्या पातळीवर देखील राज्याचे आयोग निर्माण केलेले आपल्याला दिसून येतात. आपण फक्त राष्ट्रीय पातळीवरील या आयोगांचाच विचार किंवा अभ्यास करतो आहोत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील विशेष संस्थात्मक यंत्रणामध्ये उर्वरित राहिलेले 4 आयोग, राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, या आयोगांचा अभ्यास आपण करणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.